पुढचा खेळ. नमस्कार वहिनी. नमस्कार. किती बोलता तो या का? पहिल्यांदाच कॅमेऱ्यावर आहे ना, त्यामुळे म्हणून त्या कमी बोलतात. आंबिवली माहितीये तुम्हाला? हो, आंबिवली माहिती. आमचा दोघांचा एकच गाव आंबिवली. दोघांचा एकच गाव आहे? हो, एकच. म्हणजे आधी ओळख होती? नाही, ओळख असं काय नाही. म्हणजे लहानपणी कधी बघितलं नव्हतं? नाही, असं काय नाही. आणि मग लग्न ठरलं? आणि काय तुमचं आयुष्यातलं ध्येय काय? म्हणजे मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं, मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं. बर, आता आपण त्यांचा अभिनय बघूया, कारण यानंतरच्या खेळामध्ये प्रगती आणि आई दोघे या खेळात सहभागी होणार आहेत. म्हणजे यामध्ये असलेल्या वस्तूंचा अभिनय वडील करणार, बाबा करणार, आणि मग तीन वस्तू वहिनी घेऊन येणार, तर दोन वस्तू प्रगती घेऊन येणार. बघूया किती बक्षीस मिळवतात. या इकडे. आता एखाद्या हिंदी चित्रपटातला डायलॉग म्हणा, कुठलाही. हे बघा, वेळ सुरू झाली. हा, गब्बर सिंग ये हात मुझे दे दो. बाबा हा नवीन शोले आहे पालघर मधला. त्या चित्रपटात गब्बर सिंगने ठाकूरच्या हात मागितले होते. हा नवीन चित्रपट गब्बर सिंग मेरे हात, क्या बात है. गब्बर सिंग मेरे हाथ वापस दे दो की गब्बर सिंग तेरे हाथ मुझे दे दो? नाही, ठाकूरने डायलॉग बोललेला आहे, गब्बर सिंग मुझे दे दो. अच्छा, ठाकूरने गब्बर सिंगला म्हटलं होतं, वो जो हाथ मेरे काटे थे वो फिल्म खतम होने से पहले मुझे दे दो. लास्टच्या फायटिंग मध्ये, लास्टच्या फायटिंग मध्ये आहे डायलॉग आहे. सुंदर सुंदर. चला, तेव्हा आता न बोलता अभिनय करायचा आहे, आणि तुम्ही लक्ष ठेवा. हा, वेळ सुरू झाली. जाळी घेऊन गेली. ओरडून सांगा, इथून सांगा, इथूनच. जेवणाचा डब्बा. बोल नका. टेलिफोन दाखवत होतो, ते सगळे डायऱ्या दाखवल्यात, पण टेलिफोन कोण दाखवणार? पण शेवटच्या क्षणी त्यांनी तो टेलिफोन करून दाखवला, आणि वेळ असताना त्या वेळेमध्ये पाचही वस्तू आणण्यात यशस्वी ठरले. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा. 1000 रुपये आणि सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. अभिनंदन, अभिनंदन. खूप छान अभिनय केला. खर तर ते टेलिफोन डायरीचा अभिनय करत असताना माझी धडपड चालली होती की त्याने टेलिफोन दाखवावा आणि वहिनींना बक्षीस मिळावं, कारण इतकं छान संसार आणि त्यात एक छोटीशी भेट त्यांना ती मिळाली पाहिजे. आणि शेवटच्या क्षणी अखेर त्याने टेलिफोन दाखवला आणि मी निश्वास टाकला.
कारण वेळ संपायला अगदी काही वेळ बाकी होता. पण खूप छान अभिनंदन वहिनींचं आणि भाऊजींचं आणि तुमच्या त्या डायलॉग त्या भेटूया लवकरच पुढच्या वहिनींना. नमस्कार. हीच ती हनुमान टेकडी. काय बदल झालाय का हो या टेकडीवर? आहे तसंच आहे सगळं. टाकी फक्त झाली, नवीन टाकी झाली. बर बर. आणि मग हे कसं काय? पालघरला आलो सर्व्हिस साठी. पालघरला नोकरीसाठी? या इथेच होत्या. या इथेच होत्या. आणि हनुमान पावला. हनुमान पावला आणि ओळख वगैरे झाली. त्याच्यानंतर मग मी विचारला, स्वभाव वगैरे बघितलं, चांगला आहे. पण मला एक सांगा, टाळी कधी एका बाजूने वाजते का? वहिनीने आपलं तुमच्यावर ढकलून दिलं पण तुम्हालाही अंदाज आला होता. हो हो. बर, वहिनींचा स्वभाव चांगला असेलच हो ना? तुमचा चांगलाच आहे. चांगलाच आहे. कारण ही काही उत्तरं एवढी कॉमन झालेली आहेत की मनमिळाऊ आहेत, मला समजून घेतात, हे तर प्रत्येक घरात असतंच. पण त्याचबरोबर आज यांचा अभिनय आपण बघणार आहोत, कारण पुढच्या खेळामध्ये आता अभिनय आहे. या इथे वेळ सुरू करू. हा चला, वेळ सुरू झाली. खात्री केल्याशिवाय इथून निघू नका. चावी फुलू. चावी धन्यवाद. पकड, हातोडा आणि फटाका अशा तीन वस्तू आणण्यात यशस्वी ठरले हे सगळेजण. आणि त्यामुळे 1, 2, 3, 4, 5, 6 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. आणि आता आजच्या भागातली पैठणी कोण पटकावणार ते आपण बघणार आहोत. पैठणीचा खेळ. या खेळामध्ये दोन्ही वहिनी आता सज्ज झालेल्या आहेत पैठणी मिळवण्यासाठी. हनुमान टेकडी पालघर इकडे हा खेळ रंगतो आहे. वहिनी, तुमच्याकडे गुलाबी रंगाचे चेंडू आणि तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे चेंडू. पिवळाच आहे ना, म्हणजे हिरवा पिवळा असा काहीतरी मधला रंग. वेळ सुरू झाल्यानंतर समोर असलेल्या त्या 4 प्लास्टिकच्या बाटल्या अचूक उडवायच्या आहेत. टप्पा पडून उडाल्या तरी चालतील किंवा थेट चेंडू लागला तरी चालेल. सगळ्यात जास्त या वहिनी तुमच्यासाठी ह्या 4 आहेत आणि तुमच्यासाठी या 4 आहेत. सगळ्यात आधी 4ही त्या बाटल्या उडवण्यात ज्या वहिनी यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 चला सुरू. शून्य या गुणसंख्येवरती उपविजेत्या ठरल्या मानकर वहिनी,
मानकर वहिनींना झी मराठी कडून ही भेट होती. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या पाटील वहिनी त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. पालघर पूर्व हनुमान टेकडी इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.